नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे वास्तव संख्या. या टॉपिक मध्ये सराव संच 2.5 याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला केवळ मूल्य म्हणजेच काय या ठिकाणी याचा विचार करायचा आहे. तर पहा, केवळ मूल्य आपण थोडक्यात मी सुरुवातीला सांगणार की या ठिकाणी एक्स आहे, याचं वाचन कसं करायचं. बरोबर, अगोदर आपलं केवळ मूल्याचं चिन्ह लक्षात बसलं पाहिजे. पण या ठिकाणी संख्या असते म्हणजे ती केवळ मूल्य असते हे कळलं पाहिजे. जर अशा दोन रेषांमध्ये जर संख्या असेल तर याचं वाचन कसं करायचं. एक्सचे केवळ मूल्य, आता एक्सचे केवळ मूल्य, आता या ठिकाणी एक्स संख्या. बरोबर, आपण समजा काय नाही म्हणजे काय करतो की समजा एक्स संख्या म्हणून, जसं म्हणजे या ठिकाणी एक्सच्या संख्येचं केवळ मूल्य किंवा एक्सच्या संख्येचे केवळ मूल्य काय असेल, एक्स असेल साधारणपणे. बरोबर आहे, आणि याची जर तुलना आपण कोणत्याही एका संख्येसोबत केली, उदाहरणार्थ या दोन ही संख्या आहे, दोन या संख्येचं केवळ मूल्य काय असेल, या ठिकाणी समज दोनच असणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगणार, या ठिकाणी -2 आहे, -2 या संख्येचं केवळ मूल्य जर बघितलं तर याचं काय येणार आहे, +2 म्हणजे प्लस काय येणार आहे, केवळ मूल्य येणार आहे. म्हणजे -2 केवळ मूल्य सुद्धा काय +2 येणार आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की 0 आहे. बरोबर आहे, 0 केवळ मूल्य सुद्धा काय येणार आहे, 0 येणार आहे. बरोबर, तर हे आपलं थोडं साधारण बेसिक झाले. मग आता या ठिकाणी असा उल्लेख केला, एक्स ही कोणती संख्या असेल, वास्तव संख्या असेल, तर एक्सचं केवळ मूल्य काय असेल, किंवा एक्स ही वास्तव संख्या असेल तर त्याचं केवळ मूल्य आपला कोणत्या कोणत्या पद्धतीने, तीन गुणधर्म आहे, त्या तीन गुणधर्माचा विचार करून आपण या ठिकाणी केवळ मूल्य कसे करूया. तर पहा, पहिला गुणधर्म असा आहे की एक्स ग्रेटर दॅन एक्स पेक्षा, या ठिकाणी 0 मोठी जर संख्या असेल तर या ठिकाणी एक्स केवळ मूल्य, तर या ठिकाणी काय असणार आहे, एक्सच असणार आहे. त्याच्यानंतर एक्स बरोबर काय असतील, 0 असतील, तर एक्स केवळ मूल्य या ठिकाणी काय होईल, कारण एक्स बरोबर 0 तर एक्स केवळ मूल्य काय झालं, या ठिकाणी 0 झालं. त्याच्यानंतर एक्स आणि या ठिकाणी पेक्षा 0 झाला मोठा, तर या ठिकाणी काय होईल, ते -x घे या ठिकाणी, तर बरोबर या ठिकाणी -1 संख्या झाली. मी या ठिकाणी उल्लेख केला आहे -1 केवळ मूल्य काय आलं, प्लस आलं, तसं या ठिकाणी सुद्धा या संख्येचं केवळ मूल्य काय येणार, या ठिकाणी +x येणार आहे. बरोबर, म्हणजे मायनस जर संख्या असेल ऋण तर त्याचं केवळ मूल्य त्या संख्येच्या विरुद्ध संख्ये एवढं असतं, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर हे आपल्याला साधारणमध्ये असं लक्षात ठेवून याच्यापेक्षा कोणते वेगळे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पडणार नाही, तर असं स्वरूप त्या प्रश्नाचं असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी असं एक पाहिजे की 9-5, बरोबर, 9-5 याचं केवळ मूल्य आपला काढा मूल्य. बरोबर, 9-5 या संख्येचं केवळ मूल्य काढा, तर कशा आपण काढता येईल, 9-5 गेलेलं आहे, किती या ठिकाणी 9-5 गेलेलं आहे, 4 आहे ना, तर 4 केवळ मूल्य काय असणार आहे, 4 असणार आहे, म्हणजे प्लस होतं या ठिकाणी, म्हणजे एक्स जर आता या ठिकाणी प्लस संख्या धनसंख्या असेल तर धनच येणार आहे, ऋण जर असेल तर त्याचं काय नाही, ऋणच येणार आहे. त्याच्या पलीकडे आपण दुसरा एक प्रश्न पाहिला की केवळ मूल्य 8 आणि मायनस या ठिकाणी काय करतात, -3 घ्या. बरोबर, आणि याचं केवळ मूल्य आपल्याला काढायचं आहे, काय हे -3 आहे, हे -3. तर आता याचं केवळ मूल्य कसं काढता, 8 केवळ मूल्य काय भेटणार आहे, तुम्हाला 8 भेटणार आहे, -3 केवळ मूल्य काय भेटणार आहे, प्लस भेटणार आहे, परंतु या ठिकाणी 3 घ्या. बरोबर, मग 8 गेले आहे किती, 5. तर ह्याचं देखील म्हणजे आता आपण केवळ मूल्य काढलेलं आहे, तर सरळ या ठिकाणी आपण याचं उत्तर काय येणार आहे, 5 येणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर आता आपल्याला असा प्रश्न आहे, आता हे जे आपण केले ते वरील वरच्या स्वरूपाला अनुसरून खाली आले, पण आता थोडा वेगळा, तर या ठिकाणी एक्स मायनस 5 आणि बरोबर काय भेटते आपल्याला, 2 भेटते. बरोबर, आता याचं केवळ मूल्य आपल्याला कसं काढायचं, तर पहा एक्स मायनस 5 एक चल आहे, एक संख्या आणि बरोबर आपल्या समीकरणाच्या स्वरूपात दिलेला गेलेला आहे, तर एवढा जो काय घटक आहे एक्स मायनस 5 याचं केवळ मूल्य काय राहणार आहे, एक्स मायनस 5 जशाला तसं घेईल, जर फक्त बदल कोण्या ठिकाणी करायचा, या ठिकाणी +2 आहे, या ठिकाणी काय करतात, प्लस और मायनस, आणि या ठिकाणी काय करायचं, 2. बरोबर, मग आता तुलना दोन वेळेस करायची, एक बार +2 घ्यायचा, एक बार -2 घ्यायचा, तर कसं करता येईल, तर पहा एक्स मायनस 5 आणि या ठिकाणी बरोबर, या ठिकाणी काय करता, हे 2 घ्या, आणि या ठिकाणी काय करता, और इथं काय करता, एक्स मायनस 5 बरोबर किती, -2. तर या ठिकाणी एक्स बरोबर हे 2 जसे म्हणजे 2 कोणची घ्यायची, हे मायनस पुढे काय झाली, +5, त्याचा अर्थ काय झाला, एक्स बरोबर 5 म्हणजे झाली 7 झाली. बरोबर, या ठिकाणी और करा, या ठिकाणी लिहू शकता तुम्ही एक्स बरोबर काय आहे, -2 जशाला तसे घ्या, हे मायनस आहे पुढे जाऊन काय झाली, प्लस झाली, त्याचा अर्थ काय होईल की और एक्स बरोबर 5-2 मध्ये राहील किती, +3, मोठ्या संख्येनं +. तर अशा पद्धतीने आपल्याला याची पण रचना या ठिकाणी करता येते. त्याच्या पलीकडे आपण जाऊन म्हणजे थोडक्यात बघण्याची आवश्यकता नाही. आता जर आता पुन्हा एक वाचा होतो बेसिक म्हणून, जर म्हणजे दोघांना तुम्हाला एक्स ही संख्या वास्तव संख्या असेल तर एक्स म्हणजे याचं वाचन सुद्धा कसं करायचं, असं जर अवस्था असेल तर याचं म्हणजे वाचन कसं करता, एक्सचे केवळ मूल्य, तर एक्सचे केवळ मूल्य या ठिकाणी काय आहे, एक्स आहे.
जर आपण दोन संख्या पदात घेतले तर दोन संख्येवर मूल्य काय असणार आहे 2 आहे मायनस 2 घेतले तर त्या संख्येवर मूल्य काय असणार आहे 2 प्लस 2 असणार आहे त्याच्यानंतर 0 संख्या जर मला घेतली तर त्या संख्येवर मूल्य सुद्धा काय असणार आहे 0 असणार आहे आता मूलभूत गुणधर्म कोणते आहेत तर पहा शून्यापेक्षा 1 ही संख्या मोठी आहे अशी जर अवस्था असेल धन संख्या असेल तर धन संख्येचं केवळ मूल्य म्हणजे x च्या संख्येचं केवळ मूल्य काय आहे या ठिकाणी x आहे म्हणजे ही संख्या धन आहे त्याच्यानंतर x बरोबर 0 असेल x बरोबर 0 असेल तर त्याचे केवळ मूल्य म्हणजे कारण x बरोबर 0 असेल तर त्याचे केवळ मूल्य काय असणार या ठिकाणी 0 असणार आहे त्याच्यानंतर x म्हणजे या ठिकाणी x पेक्षा नेमकं थोडं शून्याकडे मोठं मोठं मोठी संख्या आपण दर्शवली जर मायनस संख्या असेल म्हणजे मायनस x चे केवळ मूल्य काय तर या ठिकाणी प्लस x आलेलं आहे बरोबर या ठिकाणी 9 - 5 तर या ठिकाणी जशाला तसं स्वरूप घ्यायचं 9 - 5 म्हणजे 4 आहे 4 केवळ म्हणजे काय भेटतं 4च भेटतं हे 8 केवळ म्हणजे 8 मायनस आणि ते -3 केवळ म्हणजे प्लस भेटतं मग हे +3 घेतले मला ते सूत्रात ते मायनस मग त्याला अनुसरून 8 - 3 जे आहे किती 5 ओके या ठिकाणी ते समीकरण पहा x - 5 आणि बरोबर 2 तर वरला जो गट आहे तो आपल्या सराव संचामध्ये अशा स्वरूपाची एक दोन प्रश्न आहेत पहिल्या प्रश्नामध्ये असं स्वरूप आहे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये याचं त्याला आधी संक्षिप्ताने अशा स्वरूपाने आपला काय करायचं मान्य करायचं दुसऱ्या प्रश्नाची सुरुवात अशा पद्धतीने तर पहा x - 5 = 2 आहे ते हे जे काही x - 5 आहे याचं स्वरूप काय त्याच्या लक्ष लिहायचं फक्त एक बदल करायचं बरोबर की +2 आहे तर या ठिकाणी +2 करा एक बार प्लस घ्या एक बार मायनस करा या ठिकाणी आता 2 जशाला तसे घेतली मायनस प्लस झाला म्हणजे 2 × 7 झाली तिथं सुद्धा नेमकं 30 करूया मायनस प्लस झाला 5 × 2 = 3 राहिले तर अशा पद्धतीने थोडक्यात आपल्याला केवळ मूल्याचं स्वरूप पाहता येईल आता आपण लागेल सध्या काय करायचे अभ्यासाला आपल्या सुरुवात करायची आहे तर जर आपला स्क्रीनशॉट करून घ्यायची असेल तर ती घेऊ शकते तर या ठिकाणी आपला सराव सण 2.5 यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये एकूण 3 घटक याचा आपण या ठिकाणी विचार करणार तर आपल्या या ठिकाणी काय करायचे यांचे केवळ मूल्य या ठिकाणी काढायचं आहे तर आपण आताच पाहिलेलं आहे की या ठिकाणी पहा या ठिकाणी 15 - 2 गेले पण ते टाकण्यासाठी 15 - 2 गेले राहिले किती या ठिकाणी 13 राहिले बरोबर पण 13 या संख्येचे केवळ मूल्य कारण का आपल्याला आपण पाहिलेलं होतं की एक्स ही जर धनसंख्या असेल त्याचं केवळ मूल्य काय होतं एक्सच होतं एक्सचे केवळ मूल्य एक्स पासून या ठिकाणी 13 केवळ मूल्य काय भेटणार आहे आपल्याला 13 केवळ मूल्य भेटणार आहे बरोबर प्रश्न क्रमांक पहिला इतकाच आहे आणि या ठिकाणी प्रश्न आपला पहिला झालेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी सुद्धा स्टेपला अनुसरून या ठिकाणी देता येईल 9 - 4 गेले राहिले किती 5 राहिले पण तशी -5 राहिले आता -5 च्या संख्येचे केवळ मूल्य आपल्याला माहित होतं -5 जर असेल तर काय भेटणार आहे +5 भेटणार आहे कारण काही विरुद्ध संख्या असते तसे या ठिकाणी -5 च्या संख्येचे केवळ मूल्य +5 भेटलेलं आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा तर तो प्रश्न क्रमांक तिसरा काय तो गुणाकाराच्या स्वरूपात आहे बरोबर परंतु या अगोदर 7 केवळ मूल्य आपल्याला काय भेटणार आहे 7 भेटणार आहे कारण का प्लस असेल तर धनसंख्येचे केवळ मूल्य धनच असणार आहे मधा चिन्ह कोणतं गुणिलेचे गुणिले आणि या ठिकाणी -4 केवळ मूल्य विरुद्ध संख्या असते मायनस आहे काय असणार आहे प्लस असणार आहे म्हणजे या ठिकाणी काय करता +4 घ्या आणि या ठिकाणी काय करता बरोबर करा खाली 7 + 38 = 28 तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक सराव सण 2.5 मध्ये प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी पूर्णता झालेला आहे जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते घेऊ शकता तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी आपण याचा विचार करायचा आहे तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये 1, 2 आणि 3 आणि 4 असे एकूण 4 प्रश्न आहेत त्या 4 प्रश्न सेम सारख्या स्वरूपात आहेत तर ती कशा तुम्ही सोडत आहे या ठिकाणी आपण पाहूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आहे काय केवळ मूल्ये 3x - 5 = 1 बरोबर त्याचं वाचन झालं आपलं आता आपला क्रिया करता येईल या ठिकाणी आता तुम्हाला सरांना सांगितलं याचं केवळ मूल्य जे आहे या ठिकाणी काय देते का 3x - 5 बरोबर बरोबरचे बरोबर घ्या या ठिकाणी काय करायचं प्लस और मायनस आणि या ठिकाणी काय करता 1 राईट मग आता एक बार प्लस अवस्था एक बार मायनस अवस्था तर कशा पद्धतीने करता येईल तर पहा या ठिकाणी दिसेल आपल्याला 3x - 5 बरोबर काय भेटले आपण या ठिकाणी काय घेतला 1 घेतला आणि या ठिकाणी काय करा और करा या ठिकाणी काय देता येईल 3x - 5 आणि बरोबर काय -1 राईट मग आता पहा त्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला की 3x बरोबर हे +1 आहे बरोबर आणि हे -5 आहे तर मायनस परिणाम काय झाला 5 +5 झाला त्याचा अर्थ 3x बरोबर 5 × 6 झाले त्याचा अर्थ x बरोबर 6 काय भेटले 3 भेटले तर या म्हणजेच या ठिकाणी x बरोबर 3 × 3 = 6 x ची किंमत या ठिकाणी आपण काय भेटलेली आहे 2 भेटली इकडं आणि या ठिकाणी और करा हां तर या ठिकाणी कसं झाले आहे 3x बरोबर हे -1 दुसऱ्या कशी घ्यायची हे मायनस आहे पुढे जाऊन काय झाले +5 झाले तर इथं 3x बरोबर 5 गेले 4 राहिले मोठ्या संख्येचं प्लस राहिलं बरोबर मग या ठिकाणी x बरोबर या ठिकाणी काय करता 4 + 3 आता 4 संख्या सम आहे
आणखी सगळ्या विषय माहिती ज्यासाठी आपल्याला फिरिया गाडी करता येणार नाही ते और जे आहे ते कंपनीचं घेऊन टाका. तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक पहिला जो आहे किंमत दोन आणि इकडे किंमत काय आली माहिती आपल्याला सॉरी 4/3 या ठिकाणी आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला आपल्या या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा याचा विचार करणार आहोत. तर पहा याचं देखील स्वरूप सेम सारखं आहे. या ठिकाणी लिहू शकता 7-2x बरोबर या ठिकाणी काय करता प्लस और मायनस आणि काय करायचं 5 करायचं बरोबर. आता एक बार प्लस आणि एक बार मायनस तर लिहा की 7-2x बरोबर हे 5 आणि या ठिकाणी काय और तिथं 7-2x बरोबर या ठिकाणी काय करता मायनस 5 राईट. आता पहा आता तुम्हाला माया दोन एक्सची किंमत काढायची याच्यासाठी काय मायनस 2x बरोबर हे 5 जसा तशी घ्यायची ते प्लस आहे पुढे जाऊन काय झाली मायनस 7 या ठिकाणी मायनस 2x बरोबर 7-5 गेले राहिले किती 2 राहिले पण ते सुद्धा कसे राहिले मायनस 2 हा मायनस कॅन्सल हा मायनस कॅन्सल एक्स बरोबर 2/2 बरोबर का म्हणजेच b1 तर या ठिकाणी काय भेटतं आपल्याला एक्स बरोबर किती भेटतं 1 भेटतं म्हणजे या ठिकाणी एक्सची किंमत किती आली के 1 आली म्हणजे एक्स किंमत 1च आली. या ठिकाणी आता काय करायचे और इथे लिहा मायनस 2x बरोबर हे मायनस 5 हे प्लस 5 प्लस 7 आहे पुढे जाऊन काय झाली मायनस 7 झाली मायनस 2x = 7 5 काय झाले मायनस 12 झाली हा मायनस कॅन्सल मिळाला मायनस कॅन्सल एक्स बरोबर 12/2 तर यावरून आपला काय भेटले एक्स बरोबर b1 12 तर या ठिकाणी हे और आणि या ठिकाणी सुद्धा और आणि तर कंपल्सरी और. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्स सिक्युअर मूल्य 1 आणि दुसरी संख्या काय भेटते एक्स बरोबर काय 6. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक दुसरा सोडवता येतो. आता प्रश्न क्रमांक तिसरा याचा आपण या ठिकाणी काय करायचा विचार करायचा आहे. तर या ठिकाणी हा देखील तशाच स्वरूप पद्धतीचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल कसं तर पहा हे 8-x आणि शेत काय 2 याचं केवळ मूल्य एवढंच येईल आणि या ठिकाणी काय करता कंपल्सरी जसं आता आपण केलं प्लस और मायनस आणि या ठिकाणी प्लस 5 बरोबर. मग आता काय करताय तर पहा याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतात 1 असतो बरोबर. हा तर इकडे क्रिया जर केली तर या ठिकाणी काय होते 8-x बरोबर या ठिकाणी प्लस ऑफ मायनस राईट आणि या ठिकाणी 5 जरी किती झाले 10 झाले राईट. मग आता याचा विचार म्हणजे समीकरणामध्ये चेंजेस झाले आणि या ठिकाणी समीकरण आपला काय म्हटलं 8-x बरोबर प्लस ऑफ मायनस 10 तर याचा विचार करता येईल आता. तर पहा या ठिकाणी काय करायचं 8-x बरोबर 10 या ठिकाणी और काय करता 8-x बरोबर मायनस 10 बंद. आता काय करायची मायनस एक्स बरोबर तिथे हे 10 हे प्लस 8 आहे पुढे जाऊन काय झाले मायनस 8 झाले मायनस एक्स बरोबर 8-10 गेले आहे किती 2 त्याचा अर्थ एक्स बरोबर काय भेटते आपल्याला मायनस 2 या ठिकाणी याची किंमत घेतलेली आहे राईट. मग आता इकडे सुद्धा करू शकता आपण हा और तिथे काय लिहायचं मायनस एक्स बरोबर हे मायनस 10 जशाला तसे हे प्लस आहे पुढे जाऊन काय झाले मायनस 8 राईट का. मग मायनस एक्स बरोबर 10-8 झाले मायनस 18 झाले तर एक्स बरोबर हे मायनस कॅन्सल बरोबर काय भेटते आपल्याला 18 या ठिकाणी और हे लिहित राहा. तर अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक जो काय तिसरा होता याचं उत्तर काय आलं मायनस 2 आणि इकडे काय भेटेल आहे 18 आलेलं या ठिकाणी आहे राईट. आता प्रश्न क्रमांक चौथा याचा पण आपला विचार जसा आतापर्यंत स्वरूप करत आलो आपण त्या पद्धतीनुसार आपल्याला हे देखील करायचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे आपला सराव संच 2.5 किंवा जो काय आपला वास्तव संख्या नावाचा धडा आहे त्या टॉपिकमध्ये शेवटचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी त्या प्रॅक्टिस सेट आता सराव संचामध्ये आपण सोडवत आहोत. तर ते कशा पद्धतीने सोडवता येईल तर पहा या ठिकाणी काय करता येईल हे 5+x आणि छेद काय आहे 4 आणि म्हणजे चुकीवर मूल्य एवढंच लिहिता आता बरोबर या ठिकाणी प्लस ऑफ मायनस 5 बरोबर. आता या ठिकाणी कसं करायचं राईट. तर पहा हां तर आपल्याला पहा या ठिकाणी असं पण लिहिता येईल की आता हा जो अपूर्णांक आहे तो कोणता अपूर्णांक आहे पूर्णांक अपूर्णांक पूर्णांकाचा अपूर्णांकाचा आपल्याला शेवटी अपूर्णांकात रूपांतर जर करायचं असतं या ठिकाणी काय आलेली पाऊन शेवटी 20 बरोबर प्लस या ठिकाणी 1/2 घ्या आणि बरोबर या ठिकाणी प्लस और मायनस आणि या ठिकाणी काय करता 4/5 इथं सुद्धा काय होते 20च होते बरोबर. मग आता या ठिकाणी एक बार क्रिया करता येईल प्लसची एक बार क्रिया करता येईल मायनसची. तर पहा 20+x बरोबर या ठिकाणी 20 आणि या ठिकाणी और इथं काय लिहिता 20+x बरोबर इथं -20. तर पहा एक्स बरोबर हे काय लिहायचं 20 हे प्लस आहे पुढे जाऊन -20 तर एक्स बरोबर 20 लिहिलं आणि किती या ठिकाणी 0 तर एक्सचं केवळ मूल्य काय आलं या ठिकाणी 0 आलं त्या ठिकाणी आर
इथे काय लिहिता x बरोबर हे -20 आणि हे काय प्लस आहे तो जो काय झाले -20 त्याचा अर्थ काय झाला x बरोबर 20 आणि 20 म्हणजे -40 तर या ठिकाणी x चे केवळ मूल्य आपल्याला काय भेटलेलं आहे -40 बरोबर म्हणजे अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक जो काय दुसरा होता सराव संख्या 2.5 मध्ये या ठिकाणी पूर्णता झालेला आहे आता या ठिकाणी आपला असा आहे की हा जो टॉपिक आहे आपण सर्वांनी बेसिक त्याचे जे काही सर्वसंच आहेत योग्य ते आपण जर सोडले चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास जर केला तर तुम्हाला जो काही पुढचा वर्ग आपला 10वी आहे या 10वीच्या वर्गामध्ये गणिताची क्रिया कशा एकदम सुलभ जाणार आहे सोप्या जाणार आहे त्याच्यासाठी आत्ताच आपला वेळ आहे अभ्यासासाठी तो एकदम चांगल्या पद्धतीने जितका करता येईल तितक्या पद्धतीने आपला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येतो सर्व सोयी सुविधा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त होत आहे आणि त्या असुविधेचा आपला काय करून घ्यायचा फायदा करून घ्यायचा तर आपण आता मी काही जास्त तुम्हाला बोलणार नाही तर अशा पण आपलं एक आता स्वरूप या ठिकाणी आपण मांडलेलं आहे आपलं स्वरूप सोडलेलं आहे जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता.